रिअली ग्रेटफुल की मोना इंटेरियर चे आम्ही क्लायंट आहोत. बेसिकली असा फीडबॅक इंटेरियर वाल्यांना नंतर कोणी देत नाही, बट वी आर रिअली व्हेरी हॅपी कस्टमर. वी आर क्लायंट ऑफ द मोना इंटेरियर. वी हॅव आमची जर्नी मोना इंटेरियर सोबत स्टार्ट केली. जेव्हा आम्ही ठरवलं की आम्हाला इंटेरियर डिझाईन करायचे आहे, मी मल्टिपल फ्रेंड्सच्या घरी व्हिजिट केली आणि आम्हाला ऑलमोस्ट सगळ्या फ्रेंड्सकडनं हा रिस्पॉन्स आला की नाही, आम्ही आमच्या इंटेरियरचा डिझाईन नंबर शेअर करत नाही. का? तर आयदर कॉस्ट जी एस्टिमेट केली आहे त्यापेक्षा जास्त, किंवा दे आर नॉट सॅटिस्फाईंग विथ देअर डिझाईन्स. एक्सेप्ट वन ऑफ माय फ्रेंड स्वाती थमवार, त्यांनी आम्हाला सरांचा नंबर रेफरन्स दिला, मोना इंटेरियरचा नंबर. आणि त्यानंतर आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट केलेला. सरांनी आमच्या घरी येऊन लगेच सगळ्या गोष्टी ह्या चेक करून तुमचे व्ह्यूज काय आहेत, तुम्हाला कुठे काय हवं आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्या. आणि नंतर सरांनी आम्हाला 3D डिझाईन ही प्रपोज करून दिली. 3D डिझाईनमध्ये पण सरांनी भरपूर नवीन गोष्टी की ज्या गोष्टी इझिली तुम्हाला पिंटरेस्टवर पण भेटणार नाही किंवा कुठेही इझिली अवेलेबल होणार नाही, अशा डिझाईन सरांनी आम्हाला सुचवल्या. मोना इंटेरियरनी आम्हाला खूप छान असा सपोर्ट केलेला आहे. आणि डिझाईन्स बेसिकली एक गोष्ट अजून मी सांगू शकते, किचनसाठी मी लवकर रेडी होत नव्हते की नको सर मला नको आहे किचन डिमॉलिश करायला. पण सरांनी मला कन्व्हिन्स केलं की मॅडम खरंच तुम्ही जर डिमॉलिश किचन केलं आणि अजून छान व्हाईटमध्ये केलं तर तुमचं किचन खूप छान असेल. सो नॉट अ सिंगल पर्सन की आज मला तो म्हणतोय की तुमचं किचन एवढं छान आहे की सगळ्यांना इतकं ते किचन आवडतंय, कोणीही आम्हाला त्या किचन तुम्ही का असं केलं म्हणून असं म्हटलेलं नाही आहे.